नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। शुक्रवार दिनांक 11 मार्च 2022 रोजी सकाळी 11:30 वाजता नवी मुंबई मनसे महानगरपालिका कामगार कर्मचारी सेनेतर्फे मनपा कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नवी मुंबई मुख्यालयावर ढोल वाजवा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचे नेतृत्व मनसे सरचिटणीस प्रवक्ते संदीप देशपांडे व नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केले। या मोर्चात नवी मुंबई मनपा क्षेत्रातील हजारो मनपा कामगार व कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या 13 मनपा कामगारांचे कुटुंबीय सहभागी झाले। कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन याची वर्गवारी ठरवून याच्या अंमलबजावणीचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा। कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कंत्राटी कामगारांच्या कुटुंबियांना नवी मुंबई पालिकेने मंजूर केलेले 5 लाख रुपये त्वरित देण्यात यावे। कंत्राटी कामगारांना 23 मार्च 2020 ते 31 मे 2020 या कोरोना कालावधीमधील भत्ता प्रतिदिन 300 रुपये त्वरित देण्यात यावा या मागण्या यावेळी मांडल्या गेल्या। या मोर्चाच्या वेळी मनसे सरचिटणीस प्रवक्ते संदीप देशपांडे, नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे, नवी मुंबई अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे यांच्या समवेत अनेक मनसे नेत्यांनी हजेरी लावली। यावेळी उपस्थित मनसे नेत्यांनी आयुक्तांसोबत चर्चा केली व आयुक्तांनी काही दिवसांचा कालावधी देत हे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असे सांगितले आहे। आमच्या 3 प्रमुख मागण्या होत्या, त्यापैकी एक मागणी होती की ज्यांचा कोरोना काळामध्ये मृत्यू झालेला आहे त्यांना त्वरित पैसे मिळावेत, ती आमची मागणी मान्य झालेली आहे। आणि 2 दिवस त्यांच्या फाईलची पूर्तता झालेली आहे, अशा लोकांना 2 ते 3 दिवसात चेक त्यांच्याकडे जमा होईल आणि ज्यांची फाईलमध्ये काही पूर्तता होण्याची राहिली असेल त्या सर्व मिळून 15 दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांची पूर्तता होईल अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। दुसरं आमची मागणी होती समान काम समान वेतन, त्या संदर्भात जी कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीमध्ये युनियनला रिप्रेझेंटेशन मिळावं अशी आमची मागणी होती, त्या पद्धतीने तीही मागणी मान्य झालेली आहे। फक्त जी आमची 3री मागणी होती की कोरोनाच्या काळात ज्या कामगारांनी काम केलं त्यांना कोरोना भत्ता जो द्यायचा होता तो लवकरात लवकर देणार द्यावा, त्याबाबत अजून आयुक्त सांगतात की पैसे नाहीत, बजेटमध्ये तरतूद होत नाही आहे किंवा अशा पद्धतीची कारणं देतात, पण तो त्यांचा विषय, कारण शेवट कामगारांनी स्वतःचे पैसे खिशातले टाकूनही कामं केलेली, तर ते पैसे महापालिकेला द्यायचे आणि ते आम्ही महापालिकेकडनं आता वसुली केल्याशिवाय राहणार नाही। जर बऱ्या बोलाने दिले तर ठीक, आता हात पिरगळून पण पैसे काढता येतात आम्हाला त्या गोष्टीसाठी त्यांनी उद्युक्त करायला। खरं मित्रांना हे आयुक्तच प्रचंड मुरदाड माणूस आहे, म्हणजे मी जसं मागे पण आरोप केला होता 13 कामगारांच्या विम्यासाठी आम्हाला मोर्चा काढावा लागतो याच्यासारखं दुर्दैव नाही आहे नवी विमा। या अगोदर रामस्वामी असतील त्यांनी 45 कोटी रुपये मंजूर केले होते, मिसाळ आणि आयुक्त असताना 90 कोटी रुपये मंजूर केले होते, पण कामगारांना मयत कामगारांना विमा जो 5 लाख रुपये महापालिका देणार होती, 50 लाख राज्य सरकार देणार होती, त्याच्या संदर्भातले प्रस्तावसुद्धा या सन्माननीय गोडबोले आयुक्तांनी केलेले नव्हते। आज मोर्चानंतर हे मान्य करत आहेत की पुढच्या आम्ही 2 दिवसापासून ते 15 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी हे करू, ही निश्चित चांगली बाब आहे। कामगारांच्या एकजुटीचा हा विजय की आज त्या मयत कामगारांच्या कुटुंबांना हे पैसे पुढच्या काही दिवसात मिळतील। समान काम समान वेतनचा विषय अधिकारी ठरवणार का, समान काम समान वेतन पैसे तुम्हाला मिळणार आहेत की कामगारांना मिळणार आहेत? कामगारांना मिळणार आहे ते कामगारांचे प्रतिनिधी नको, महापालिका युनियनचे प्रतिनिधी नको। आज ही गोष्ट मोर्चानंतर मान्य झाली, या 2 गोष्टी सकारात्मक झालेल्या आहेत। 3री मागणी जी होती कोविड भत्त्याची, 15 कोटी रुपयाचा भुर्दंड फक्त पडणार आहे महापालिकेवर, 400-400, 200-200 कोटीचे ब्रिज बांधायला पैसे आहेत पण 15 कोटी रुपये कामगारांना द्यायचे नाही असं काहीतरी आडमोठं धोरण चालू आहे। त्याच्या संदर्भात निश्चित एक नियोजन करून आंदोलन होईल, परवापासून आम्ही बॅचेस लावणार आहोत, आयुक्त साहेब लवकर बरे व्हा असा सुद्धा उद्देश त्याच्यावरती असेल, वाटलं तर फुलं पण पाठवू, जर नाहीच झालं तर कामबंद आंदोलनाचा पुकारा महापालिका युनियनकडून दिसेल। आम्हाला नवी मुंबईकरांना वेटीस धरायचं नाही आहे, पण जर नसेलच होत तर तोच पर्याय आमच्यासमोर। हे रंगीलच माणूस दिसतोय थोडंसं, त्यांच्या थोबाडाला आता रंग पासला पाहिजे आयुक्तांनी, भिंती रंगवत आहे कसले तुम्ही उभे करताय पुतळे, त्याच्यासाठी खर्च करायला पैसे आहेत, तुम्हीच भेद करताय परमनंट कामगार वेगळा आणि कंत्राटी कामगार वेगळा। 2200 परमनंट कामगारांना तुम्ही कोविड भत्ता दिलाय, आमच्या लोकांनी काय वाईट केलंय तुमचं? कंत्राटी कामगारांना मिळायला पाहिजे, तोपर्यंत मिळत नाही, याच्या पुढची आक्रमक भूमिका दिसेल तुम्हाला। आमच्या प्रमुख 3 मागण्या होत्या,
पहिली मागणी होती समान काम समान वेतन, दुसरी मागणी होती कोविड भत्ता आणि तिसरी मागणी होती मयत कामगारांचा इन्शुरन्स. आता ह्याच्यामध्ये तीन मागण्यापैकी समान काम समान वेतनाची जी मागणी आहे त्या मागणीचा त्यांनी सकारात्मक विचार करत त्यांची जी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये युनियनचे म्हणजे सर्व युनियनचे, आमची मागणी होती की सर्व युनियनचे प्रतिनिधी घ्यावेत, असं काही नाही की आमचाच असावा, बरोबर आहे, जेणेकरून आम्हाला कळेल, कामगारांना कळेल की बाबा किती पगार आहे, काय त्याचं स्ट्रक्चर ठरवलं जातं आहे, किती कमी आहे की जास्त आहे. तर त्यांनी ती मागणी मान्य केलेली आहे की त्या समितीमध्ये युनियनचे प्रतिनिधी असणार आहेत, त्याचं नाव आम्ही लवकरच जाहीर करू. दुसरी मागणी होती की मयत कामगारांचा इन्शुरन्स, ज्यांच्या फाईल फॉर्म पूर्णपणे रेडी झालेल्या आहेत, कारण त्या मयत कामगारांना वारस दाखला जोडावा लागतो, इतर KYC डॉक्युमेंट पूर्ण करावे लागतात, तर ते की ज्यांचे KYC डॉक्युमेंट पूर्ण झालेले आहेत, वारस दाखला जोडलेला आहे, पूर्ण फाईल झालेली आहे, त्यांचे पैसे सोमवारपासून मिळायला चालू होतील, 2 दिवसात त्यांची प्रोसेस होईल असं आयुक्तांनी सांगितलेलं आहे, ज्याची फाईल पूर्ण आहे ती. तिसरी जी मागणी आहे कोविड भत्त्याची, जे कोविड काळामध्ये कामगार स्वखर्चाने येत होते, खर्च करत होते, कमिशनर साहेबांनी मंजूरही केली होती 23 मार्चपासून 31 मेपर्यंत आम्ही तो कोविड भत्ता देऊ. आता ठीक आहे, त्यांना कोणाचा प्रेशर आहे मला माहीत नाही, आंदोलन आम्ही वारंवार त्यांनी आश्वासन दिलं होतं म्हणून आम्ही आंदोलन केलं नव्हतं, आज आम्ही आंदोलन केलं आहे, पण कोविड भत्त्याची मंजुरी काही झालेली नाही आहे, देतो म्हणून त्यांनी असं काही सांगितलेलं नाही आहे. तर इथून पुढे 8-10 दिवसांमध्ये आम्ही शांततेमध्ये एक बिल्ला लावून बॅच लावून किंवा कोविड भत्ता देण्यात यावा असं आंदोलन करणाऱ्या जर त्या तो तरीही समजा काही झालं नाही, त्यांनी मंजुरी दिली नाही, तर नक्कीच रुद्र स्वरूपाचं आंदोलन मनसे महापालिका युनियनकडून करण्यात येईल. कॅमेरामन विजय खराळकरसह कोमल डांगे जनादेश वृत्तवाहिनीकरिता.